कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वजनाचा आणि सर्वाधिक उंचीच्या बालकाचा जन्म झाला आहे आणि तो देखील नैसर्गिक पद्धतीनं. पाहूयात. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं वजन 5 किलो आणि उंची 2 फूट असं कोणी तुम्हाला सांगितलं तर त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं घडलंय कोल्हापुरातल्या जननी हॉस्पिटलमध्ये. 20 सप्टेंबरला स्वाती किणीकर यांना मुलगा झाला. मधुमेहाचा कुठलाही विकार नसतानाही त्यांनी एवढ्या मोठ्या वजनाच्या बाळाला जन्म दिला. नाईलाज झाला तरच आम्ही सीझर करतो, आईला आणि बाळाला काही त्रास वाटला तर. पण ती होत होती आणि तिन्ही सहकार्य केलं आणि आम्ही सगळ्यांनी तिला प्रोत्साहन देत ती व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली. कुठलंही अतिरिक्त आईला इंजुरी किंवा काही त्रास असा झाला नाही. जैसा नॉर्मल होतो तेवढाच किंवा टाके जास्त पडणे वगैरे असंही काही विशेष झालं नाही. विशेष म्हणजे स्वाती किणीकर यांची नैसर्गिक डिलिव्हरी झाली आहे. याआधी कधी अशा बाळाचा जन्म झालाय याची डॉक्टरांनी शहानिशा केली. त्यावेळी 15 जून 2010 बडोद्यात 5 किलो 800 ग्रॅम वजनाचं बालक जन्माला आल्याचं समोर आलं. पण आता या बाळाचं वजन सर्वाधिक आहे. त्यात विशेष म्हणजे की नैसर्गिक डिलिव्हरी आम्ही एवढ्या बाळाची केली हे आम्हाला जास्त आमचंच कौतुक म्हणजे असं आम्हाला बरं वाटलं, आनंद झाला खूप. आणि झाल्यावरही असं वाटलं की बाळ मोठं आहे पण वजन काट्यावर ठेवल्यावर 5 किलो भरल्यावर आम्हाला फारच आनंद झाला म्हणजे सगळ्यांना. आणि कुतूहल वाटलं की आम्हालाच कुतूहल वाटलं की आमचं रेकॉर्ड ब्रेक झालं की 5 किलोचं बाळ. आणि बऱ्याच वेळेला आईला डायबेटीस असेल ना तर बाळ अशी वजनाला खूप मोठी होतात. पण ह्या केसमध्ये आई पूर्ण निरोगी आहे म्हणजे तिला डायबेटीस किंवा असं काहीच नाही आहे. आणि पूर्णतः ती पण व्यवस्थित निरोगी आहे आणि बाळ पण पूर्ण निरोगी आहे. महाराष्ट्रात 5 किलो वजनाचं बाळ यापूर्वी जन्माला आलं पण त्यावेळी संबंधित महिलेचं सिझेरियन झालं होतं. पण 2 फुटांचं बालक यापूर्वी जन्मालाच आलं नसल्याचंही दिसून आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.